ढाब्यावर जेवण करायला गेलेल्या युवकावर प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या केल्याची थरारक घटना घडलेली आहे. बॉबी उर्फ अभिलाष मोहड वय 19 असे मृतकाचे नाव आहे. परतवाड्यातील धारणी मार्गावर असणाऱ्या पंजाबराव पाटील ढाबा येथे दिनांक 1 फेब्रुवारी रोजी परतवाड्यातच राहणारे 4 मित्र बॉबी उर्फ अभिलाष मोहड वय 19 रविनगर परतवाडा तसेच याचा सहकारी मित्र कार्तिक भेटाळू वय 24 वर्ष, अमित सोनखासकर वय 14 वर्ष, पियुष टेकाम वय 21 वर्ष, प्रेम तायडे वय 22 हे मित्र जेवण करण्याकरता सोबत गेले असल्याची माहिती मृतकाच्या नातेवाईकाकडून मिळाली. पंजाबराव पाटील ढाब्यावर जेवण करताना पोळी गरम का दिली नाही यावरून वाद झाला. ढाब्यावरील कर्मचाऱ्यांशी वाद होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत कधी बदलले याचे चारही मित्रांना भनकच लागली नाही. बघता बघता ढाब्यावर काम करणाऱ्या 20 ते 25 कर्मचाऱ्यांनी काठ्या, पाईप, लोखंडी सळाख्या यांनी चारही मित्रांना जबर मारहाण केल्याची माहिती बॉबीचे आजोबा मारुतराव मोहड यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये दिली आहे. यामध्ये तिघे मित्र कसे बसे पसार झाले, मात्र बॉबी मोहड वय 19 रविनगर कांडली हा दिनांक 1 फेब्रुवारी पासून घरीच न परतल्याने त्याच्या आई वडिलांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र आज दिनांक 5 ला सकाळी पंजाबराव ढाबा परिसरात असणाऱ्या विहिरीमध्ये बॉबीचा मृतदेह आढळल्याने परतवाडा पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणामध्ये ढाब्याचे मालक पंजाबराव पाटील हे फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रसंगी 302 अनन्वय गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी संबंधित ढाबा येथे तगडा बंदोबस्त लावला होता. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालय परिसरासह शहरामध्ये जागोजागी तगडा बंदोबस्त ठेवलेला होता. तर मृतकाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी व प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून ढाब्याचे मालक पंजाबराव पाटील यांना अटक करण्याची मागणी मृतकाच्या नातेवाईकाकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी ढाबा मालकासह 7 जणांना ताब्यात घेतले असून सदर प्रकरणी भादवी 302 अनन्वय तपास सुरू करण्यात आलेला आहे. तर तपासाअंती खरे गुन्हेगार कोण व बॉबीची हत्या कोणी व का केली हे सत्य पुढे येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. बॉबी मोड याची बॉडी आम्हाला मिळालेली आहे. सदरची बॉडी PM कमी उपजिल्हा रुग्णालयात इथं आणलेली असून यामध्ये 2 डॉक्टरांचे पॅनल याचं वैद्यकीय तपासणी करत आहे. त्याचा प्राथमिक अहवाल जो येईल आणि त्याप्रमाणे याच्यामध्ये शिक्षण आपण अप्लाय करणार आहोत. आणि या गुन्ह्यामध्ये कोणाची गय केली जाणार नाही. जे काही दोषी असेल, जे काही पुरावे समोर येईल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करणार. मृतदेह त्याच्या ताब्यात घ्यायला तयार नाही आहेत ते लोक. मृतदेह ताब्यात घ्यायला तयार नाही आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत मुख्य आरोपी आहे ढाब्याचा जो मालक आहे त्यांना जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेत नाही. तर ढाब्याचा जो मुख्य मालक आहे त्याला तुम्ही ताब्यात घेतला आहे का पोलिसांनी? हो, आमची टीम रवाना आहे आणि ताब्यात घेऊन आम्ही ताबडतोब कारवाई करतो.